आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर ग्रामसभा शांततेत पडली पार, ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा. निपाणी तालुक्यातील मांगूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार दिनांक 25 रोजी विविध विषयांवर ग्रामसभा ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. यावेळी नोडल अधिकारी म्हणून ADA ऑफिस चिकोडी येथील मुकरी साहेब उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी महावीर घाटगे यांनी सभेच्या नोटिसीचे वाचन केले. त्यानंतर सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये जन्ममरण नोंद, गावातील शांतता प्रस्थापित करणे व सलोखा राखणे, गायरान तलाव संरक्षण, गुडसल योजनेतील घरासाठी यादी तयार करून पाठवणे आदी विषयांवर चर्चा झाली. तर यावेळी जनतेने गावात विविध ठिकाणी गटारी बांधणे, गावातील व ग्राम तलाव काठावरील अतिक्रमण, गावातील दारूबंदी, स्मशानभूमीजवळ कायमस्वरूपी स्ट्रीट लाईट, गावाची हद्दवाढ आदी विषयासंदर्भात मागण्या केल्या. ग्रामस्थांच्या प्रश्नावर सखोल चर्चा होऊन ठराव करण्यात आला. तर ग्रामस्थांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील यांनी सकारात्मक उत्तर देऊन जनतेच्या कोणत्याही अडचणी असतील तरी त्या आपण पुढील काळात पूर्ण करू अशी ग्वाही दिली. यावेळी ग्रामसभा शांततेत पार पडली. या सभेला तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, ग्रामपंचायत उपाध्यक्ष अक्काताई बन्ने, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तलाठी सातपुते, अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. पाठवून काम कराय कोणती जास्त नाही. सप्लाय जे सप्लाय मध्ये असं झालंय, 4.5 महिने सप्लाय निघाय नाही. मटेरियल जे पैशांच्या सिमेंट निघायचे सप्लाय म्हणून विभाग आहे, त्यामुळे उद्योग खात्री कामाला लोक येणार नाही. आपण गावकऱ्यांसाठ करावी या वाढत काम नाही. ते लोक तरी कंपल्सरी बाबत तिथे जबाबदारी घेऊन ते वाढवलेले पैसे कोण द्यावे ते त्या परिस्थितीमध्ये काम हे धिम्या गतीने संत गतीने चाललंय. उद्योगपत्री बाबतीत दुसरी बाब पोटरी पाण्यात जे पंचायत फंड येतोय ते पूर्ण पंचायत अधिकाऱ्याने पैसे खर्चायचं चेक करून ते कामात यायचं. त्या पद्धतीने वाढवाई विभाग निघून वाढवाई पद्धतीने कामं झाली. त्यानंतर मार्च महिन्यापासून फंड झाला नाही. इलेक्शन आले, आचारसंहिता आली, फंड रिलीज झाला नाही. फंड येतो पोटरी पाण्यात काम होणार. निधी नंबर 2 मधून आम्ही किरकोळ लिकेज असोत किंवा लाईट ट्यूब या बदलाचं काम चालू केलं आहे.